नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या एजन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आज ही 10 प्रश्न घेऊन आलेलो आहे. या 10 प्रश्नांपैकी तुम्हाला 8 प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस मी प्रश्न वाचेन तो प्रश्न वाचल्यानंतर स्क्रीन पॉज करायची आहे आणि पॉज केल्यानंतर त्याचं उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि परत पुढचे नेक्स्ट क्वेश्चन पाहायचे आहेत. बघा, पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे. खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, अमायलेज. बघा पुढचा प्रश्न, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, मेंदू. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्र नाही? तर याचं उत्तर आहे स्टेनलेस स्टील, ऑप्शन डी. हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, अनुवंशिक रोग आहे. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, जर्मन सिल्वर. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी या धातूचा वापर केला जातो. चला तर मग मित्रांनो, अनअकॅडमीवर काही महत्त्वाचे फीचर्स आहेत ते आपण पाहूयात, सोबत फ्री टेस्ट पण आहेत ते पण पाहूयात. व अनअकॅडमीवर आयकॉनिक नावाचं एक फ्युचर आलेलं आहे मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही ऑडिओच्या माध्यमातून तुमच्या एज्युकेटरला क्वेश्चन विचारू शकता. सोबतच अनअकॅडमीवर ऑफर पण चालू आहे, 20% ऑफ आहे. तुम्हाला जर महाराष्ट्र भरती एक्झाम आणि महाराष्ट्र ग्रुप सीची जर तयारी करायची असेल तर तुम्ही या पॅक घेऊन, हे सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही याची तयारी करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. सोबत जर तुम्ही कॉम्बो पॅक घेतला तर कॉम्बोमध्ये तुम्हाला MPSC, महाराष्ट्र भरती एक्झाम्स आणि महाराष्ट्र ग्रुप सी हे पॅकेज तुम्हाला या पद्धतीने मिळतं आहे. आणि मित्रांनो, 13 मार्च ला सकाळी 10 वाजता एक एक्झाम आहे, स्कॉलरशिप आहे, MPSC कॉम्बो राज्यसभा स्पेशलसाठी ही स्कॉलरशिप आहे. 10 लाखापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. 50 क्वेश्चन असणार आहेत या परीक्षेमध्ये आणि 50 मिनटं याला कालावधी असणार आहे. तर ही महाराष्ट्रामध्ये होणार आहे परीक्षा. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि यासाठी तुम्ही यूज इन्व्हाइट कोड माझा वापरू शकता. सबस्क्रिप्शनसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेला आहे, त्या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता, पाहू शकता. तसेच मित्रांनो, नवीन बॅच ही अनअकॅडमीवर लॉन्च झालेला आहे. जर ASO साठी मेनची जर तयारी करत असाल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. टॉप एज्युकेटर आहेत अनअकॅडमीवर, त्यांच्या माध्यमातून तुम्ही याची तयारी करू शकता. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. मित्रांनो, आपण नवीन 2 कॅटेगरीबद्दलही बोललेलो आहे, त्याचे बॅचेसही सुरू झालेले आहेत. टेक्निकल एक्झाम्स असेल, त्याचबरोबर ग्रुप सीची सर्व्हिसची बॅच असेल, ती लॉन्च झालेली आहे, तुम्ही ती जॉईन करू शकता. सोबत तुम्ही अपकमिंग जे बॅचेस आहेत, जेवढ्या पण बॅचेस आहेत, त्या सर्व परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीनं अनअकॅडमीच्या एकाच सबस्क्रिप्शनसोबत तुम्ही तयारी करू शकता. आणि ही बॅच जॉईन करताना जर डिस्काउंटमध्ये तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला माझा SJN22 हा कोड वापरावा लागेल. हा कोड जर यूज केला तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे हे पॅकेज जॉईन करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. सोबत तुम्ही फ्री टेस्टही सॉल्व करू शकता. तर बघा पुढचा प्रश्न, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या विभागाचे मुख्यालय आहे बिलासपूर येथे. पुढचा प्रश्न बघा, ॲनाटॉमी म्हणजे काय? ॲनाटॉमी म्हणजे सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास होय, ऑप्शन बी बरोबर आहे. विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन बी, राहता. शिर्डी तालुका नाही आहे, लक्षात घ्या, राहता तालुक्यामध्ये साई मंदिर आहे. पुढचा प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे? तर अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. माळढोक काय आहे? माळढोक पक्षी आहे, फळ, भाजी, जनावर? तर माळढोक हे पक्षी अभयारण्य आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही 10 महत्त्वाचे प्रश्न होते
ते घेऊन आलेलो. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा झाला असणार आहे. फायदा झाला असेल तर लाईक करायचा आहे, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवायची आहे, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचत राहतील.